Well, hi students, good morning everybody. आपण 3.2 द वेलकम हा भाग घेतलेला आहे. नंतर त्याच्याची एक्सरसाइज पण झालेली आहे. क्वेश्चन्स मी लिहून दिले होते काल तुम्हाला. चतुर्भुज, नीलरतन, जमीनदार, सातू, मेड, मदर, लिटिल बॉय, आर्ट, रिलेशनशिप. देन आता आपल्याला काय चाललं होतं, लँग्वेज स्टडी. पहा लँग्वेज स्टडी पेज नंबर 68. All students 7th standard, open your books and notebooks. Language study. Paha, language study kaamacha bhag hai, page number 67. Bagata language study madhe kay ghyaycha aplyala? ऑक्सिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापदे काय दिले त्यांनी, बी प्लस मेन वर्ब, म्हणजे बी प्लस मेन वर्ब शो दॅट द ऍक्शन इज वॉज नॉट कम्प्लीट इज गोज ऑन. दिस इज नोन ऍज द प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स. प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण किंवा चालू का, मग तो भूतकाळ असू द्या, वर्तमान काळ असू द्या किंवा भविष्यकाळ, अपूर्ण किंवा चालू. आता काय दिले त्यांनी पहा, जेव्हा बी ची एम इज आर आणि वॉज रिअल भूतकाळातली, ही क्रियापदे प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळात वापरतात, तेव्हा ती ऑक्झिलरी क्रियापदे म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. पहा ऑक्झिलरी म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापदे. ऑक्झिलरी पद बी म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये, तर आता वर्तमान काळात असतील, प्रेझेंट मध्ये असतील तर एम होईल, आणि तेच भूतकाळात असेल पास्ट टेन्स मध्ये तर वॉज होईल. तर आता आपल्याला घ्यायचं प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, बी प्लस मेन वर्ब, बी प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी. काय आहे त्याचं स्ट्रक्चर, बी प्लस मेन वर्ब, बी प्लस मेन वर्ब, आणि या मेन वर्बला काय असतं, एनजी. याचं स्ट्रक्चर असं म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल, बघा प्रेझेंट कंटिन्युअस असेल, तर त्यामध्ये एन होईल, बघा एम आलो की मेन वर्ब आलो आणि त्याला आय एन जी, बघा प्रेझेंट कंटिन्युअस. तर पहा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह, कंटिन्युअस म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह. म्हणजे अपूर्ण का व चालू का. आता हे जर पास्ट प्रोग्रेसिव्ह, हे जर पास्ट प्रोग्रेसिव्ह मध्ये असेल, पास्ट प्रोग्रेसिव्ह
बघा काय झालं The I am going, I was going. बघा म्हणजे for auxiliary verb with the main verb त्याला plus I am going म्हणाले subject म्हणजे काय काम auxiliary पाहिलं का की आपण main verb main verb ना ing असं कधी येतं progressive tense किंवा continuous tense be plus main verb plus ing आता बघा याचा पण उदाहरण घेऊ प्रेझेंट वर्ब प्रोग्रेसिव मध्ये काय दिले त्यांनी आ एम राइटिंग आ एम राइटिंग यू आर रीडिंग यू आर रीडिंग दे आर प्लेइंग They are playing. बघा काय म्हणले subject plus feature plus main verb plus ing आणि she is singing. ही वर्तमान काळ present tense मध्ये कोणता वर्तमान काळ आणि past म्हणजे कोणता भूतकाळ हा अपूर्ण भूतकाळ हा अपूर्ण वर्तमान का बघा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आता इथे बघा आय वॉज गोइंग घेतला आता आय एम राइटिंग आय वॉज राइटिंग आय वॉज राइटिंग देन यू आर रीडिंग यू वेअर रीडिंग आजचा पास्ट टेन्स आहे उद्या यू वेअर रीडिंग दे आर प्लेइंग दे वेअर प्लेइंग दे वेअर प्लेइंग आणि लास्ट शी इज सिंगिंग शी वॉज सिंगिंग शी इज सिंगिंग आता इथे झालं अपूर्ण वर्तमान काळात अपूर्ण भूतकाळात बघा नाही अपूर्ण भूतकाळात आता तेच पुढे का औजलेली पद हॅव असेल तेव्हा हॅव प्लस मेन वर्ब बघा म्हणजे आता काय पूर्ण वर्तमान काळ बघा पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ हॅव प्लस मेन वर्ब प्लस त्याला ईडी किंवा लागतं किंवा ई एन लागतं तिसरं रूप शोज दॅट द ऍक्शन अबाउट बघा ऍक्शन अबाउट विच वी आर टॉकिंग नाउ इज वॉज कम्प्लीट दिस इज नोन ऍज द परफेक्ट टेन्स आता प्रेझेंट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ आता पूर्ण वर्तमान काळात हॅव हॅज घेणार आपण आणि पूर्ण भूतकाळात मात्र त्याचंच क्रियापदाचं भूतकाळी मग हॅव हॅज क्रियापद काय येतं भूतकाळी ऍड आणि क्रियापदाचं तिसरं रूप ही क्री किंवा आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो त्याला काय म्हणतो आपण पीपी किंवा पास्ट पार्टिसिपल किंवा क्रियापदाचं तिसरं रूप बघा विद्यार्थ्यांनी नोट डाऊन केले का बघा पहा आता ऑक्झिलरी वर्ब हॅव आपल्याला
मृदुघात असेल तर हार्ड येणार. आता प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आणि पास्ट परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. किंवा has प्लस member प्लस member म्हणजे क्रियापद, त्याला ईवी किंवा ईएम म्हणजे तिसरं. बघा member चं काय पी3 आले तिथे पी3 member ला पी3. तसंच past मध्ये काय करायचं आपल्याला? मध्ये हॅड हॅड काय मागच्या रूपाने घेतला हॅड प्लस मेंबर मध्ये येणार आहोत त्या मेंबरच तिसरं पी3 म्हणजे पहा पर प्लस ईडी किंवा ईयर. मग कशी वाट केली? मग
प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट मध्ये क्रियापदाचा वापर करतो. पहा मी तुम्हाला अभ्यास पाठवते. पुढे काय पहा, मेनी वर्ब्स हॅव सेपरेट फॉर्म्स. आता काही क्रियापदांना काय करतं, ईडी लागतं, ईएन लागतं. सेपरेट फॉर्म्स फॉर द पास्ट अँड द परफेक्ट. फॉर एक्झाम्पल द पास्ट अँड परफेक्ट ऑफ द वर्ब सी इज सॉ अँड सी इज सॉ अँड सी. सीचा पास्ट टेन्स काय तो सॉ, आणि पास्ट पार्टिसिपल तिचं रूप काय तर सी. रिस्पेक्टिवली नोट सम मोर एक्झाम्पल्स गिवन अलॉन्ग साइड अँड कीप ऍडिंग टू द टेबल. लुक अप द फॉर्म्स इन अ गुड डिक्शनरी. मग आपल्याला काय करते, शेजारी एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये आपल्याला काय करते, अजून आपल्याला काही अशा प्रकारची क्रियापद ऍड करायची आहे. तीन तो विद्यार्थ्यांनी काय करायचे, तीन कॉलम भरायचे आणि तीन कॉलम मध्ये आपल्याला काय करायचे, क्रियापद लिहायची. पहा आता पुस्तकात दिलेले आहे, लिस्ट दिलेली आहे का क्रियापदे, पास्ट फॉर पास्ट त्याचं भूतकालीन रूप, तिसरं काय परफेक्ट तिसरं रूप. आता बघा इथे सी दिलेला आहे क्रियापद, सीचा पास्ट टेन्स काय आहे सॉ आणि परफेक्ट सी किंवा तिसरं रूप काय आहे सी. आता डू दिलेला आहे दुसरं डू, त्याचा पास्ट टेन्स डी आणि पास्ट पार्टिसिपल डन. डू इट डन. गो आहे त्याचा पास्ट टेन्स आहे वेंट आणि तिसरं रूप आहे गॉन. गो वेंट गॉन. राईट आहे क्रियापद फॉर त्याचा आहे गो पास्ट टेन्स आणि तिसरं रूप आहे रिटर्न. राईट गो रिटर्न. पुढचं सिंग त्याचा पास्ट टेन्स आहे सॅन आणि पास्ट पार्टिसिपल आहे सन. सिंग सॅन सन. पहा सिंग सॅन सन म्हणजे अशा प्रकारे काही क्रियापदांचे भूतकाळाची रूप जी आहे, पूर्ण भूतकाळाची, कधी कधी डी लागतं, कधी कधी ईडी लागतं, कधी कधी टी लागतं आणि काही इरेग्युलर अनियमित क्रियापदे असतात, त्याला ईएन सुद्धा लागतं. म्हणून आपल्याला दिलेला आहे चार. आता आपण काय करायचंय, या क्रियापदाच्या पुढे मी तुम्हाला अभ्यास देते. ऍड सम वर्ब्स, ऍड सम वर्ब्स पास्ट टेन्स, पास्ट अँड परफेक्ट टेन्स. पहा आता आपण ही क्रियापदे अशा प्रकारची वेगळी अनियमित क्रियापदे जी आहेत ती तुम्ही काय करायचे, ऍड करायची. मी पाच दिलेले आहे, अजून तुम्ही आम्हाला काय करायचे, ऍड करायची आहे. डिक्शनरीच्या सहाय्यानं खूपशा क्रियापदांची काय करायचं, आपल्याला भर घालायची, म्हणजे आपल्याला जेवढी येतील पा ती क्रियापदे लिहून आपण काय करायचंय, त्यात भर घालायची आहे. आता पुढे काय पा, पुढे पहा पुढचं जी ऍक्टिव्हिटी आहे, टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क. टू मिनिट्स ऑफ ओरल वर्क ही क्रियापद लिहून झाल्यानंतर आपण काय करायचं, एक ऍक्टिव्हिटी सोडवायची.
तुम्ही रन घालू शकता नंतर सीट घालू शकता सीट स्टॅक नंतर स्टँड एस टी ए डी स्टँड हीट पुढे ड्रिंक बघा ड्रिंक या क्रियापदांची पहा तुम्हाला की पाच या क्रियापदांची तुम्ही ते क्रियापदांचं पास्ट ट्रू आणि परफेक्ट ते ऍड करायचे रन 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 सिट सॅट सॅट स्टँड स्टूड स्टूड ईट ए इटर ड्रिंक स्टँड रन अशा प्रकारे क्रियापद आपल्याकडे ऍड करायची आहेत मी दिलेले आहे त्या क्रियापदांचं तरी तुम्ही बघून ठेवा मी जी क्रियापद खाली पाच दिलेले आहेत मी पाच क्रियापदांचे पाच टेन्स आणि परफेक्ट टेन्स लिहून आपल्या वर्गामध्ये लिहून ठेवायचे आता पहा टू मिनिट्स ऍक्टिव्हिटी पहा टू मिनिट्स ऍक्टिव्हिटी ओरल ऍक्टिव्हिटी ट्राय टू थिंक ऑफ ऍज मेनी वर्ड्स एंडिंग इन आय एन जी ऍज पॉसिबल विद इन टू मिनिट्स ओके ऍक्टिव्हिटी पहा आता ज्या क्रियापद पाहिली त्या क्रियापदालाच आय एन जी लावून आपण काय करायचे लिस्ट तयार करायची पहा काय आहे ही ओरल ऍक्टिव्हिटी टू मिनिट्स ऑफ ओरल बघा काय आहे ट्राय टू थिंक ट्राय टू थिंक ऑफ ऍज ऍज मेनी वर्ड्स as many words ending in ing ending in ing as possible as possible within 2 minutes दोन मिनिटात आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे आपण आयटी लावून क्रियापद द्यायचे किंवा शब्द लिहून काढायचे आहे मग आता आपण पटापट करून किती लगेच किती रायटिंग Playing, running, nantar, drinking, going, coming, taking, bagaimana seperti ini dengan ini? आता तुम्ही काय करायचे लिस्ट तयार करायचे तुम्ही 10 वर्ड्स दिलेले आहेत तुम्ही काय करायचे अजून तुम्ही काय करायचे ऍड करायचे देन सिलेक्ट एनी 10 ऑफ द वर्ड्स एंडिंग इन आयएनजी दॅट यू हॅव कम अप विथ ट्राय टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग वन ऑर मोर ऑफ देम टिल यू हॅव अ सेंटेन्स फॉर ऑल 10 वर्ड्स डू इट विदिन 2 मिनिट्स राईट डाऊन द सेंटेन्सेस आता बघा आता आपण विद्यार्थ्या लिहिलेले आहे या 10 क्रियापदांना आय एन जी लावलेला आहे तर यापासून काय करायचं आपल्याला
वाक्य तयार करायचे आहे. यापासून आपल्याला काय करायचे वाक्य तयार करायचे. आता सांगा बघा पहिलं मी काय घेतलं किती मग काय घ्यावं लागेल ही किती मग ओ बघा ए पहिलं ही इज eating a mango. पुढे लुकिंग I am looking a book. Playing. He is playing football. तुम्ही क्रिकेट लिहू शकता. Writing. She is writing a poem. She is writing a poem. बघा आता जपू शकते तुम्ही ना बाकी दोन. She is writing a poem. She is writing a letter. पुढे रनिंग. यू आर रनिंग व्हेरी फास्ट. यू आर रनिंग व्हेरी फास्ट. ड्रिंकिंग. आय एम ड्रिंकिंग वॉटर. पुढे गोइंग. They are going. It coming. He is coming. I am taking. Okay. He is giving a book. अशा प्रकारे आपल्याला बोलू शकते की वाक्य आपण करायची. बघा किटिंग वर केलं, लुकिंग केलं, प्लेइंग केलं, रायटिंग केलं, वाचनिंग बघणे, ड्रिंकिंग, दे आर गोइंग टू द फील्ड म्हणून सांगेल की इज कमिंग टू स्कूल. आय एम टेकिंग अ पेन. ही इज गिविंग अ. अशा प्रकारे ओरल ऍक्टिव्हिटी आपल्याला दोन टास्क ऍक्टिव्हिटी करायची पूर्ण करायची. जेवढं शक्य तेवढं आपण काय करतो ही ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहून काढायची. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्कबुकमध्ये वहीमध्ये ती ऍक्टिव्हिटी लिहून काढायची आहे. वहीमध्ये नोंदवून ठेवायचं आहे. पुढच्या तासाला नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न न्यूज अनालिसिस. म्हणजे आपण पुढच्या तासाला 3.3 हा भाग शिकणार आहोत. न्यूज अनालिसिस म्हणजे बातमीचं विश्लेषण हा भाग पुढच्या तासाला आपण घेणार आहोत. बातमीचं विश्लेषण जे आहे ते पुढच्या भागाला घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी 3.2 हा जो भाग आहे तो द वेलकम हा जो भाग आहे त्या भागावरचे जे प्रश्न असतील, जो अभ्यास असेल, एक्झरसाईज असेल, ते सर्व सोडवून आपल्या वहीमध्ये आणि वर्कबुक पूर्ण करून ठेवायचं आहे. हे नोंदवून घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये. मी पाठवतेचा अभ्यास हा अभ्यास वहीमध्ये नोंद करून घ्या. आणि तुम्ही अशा प्रकारे
क्रिया सोबत आयएनजी लावलेली आणि त्यापासून तयार होणारी वाक्य वही मध्ये होमवर्क म्हणून सोडवा. ओके टुडे लेक्चर इज ओव्हर. Pada tetap, Bu, ya.